जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. देव अक्कल वाटत होतात तेव्हा ही भोपळ्याला किस करत होती म्हणूनच यांचे गारगे भोवती एवढे चविष्ट झाले होते. पुढे मला वाटतं आता भोपळा फोडतात आणि मी तर असं ऐकलंय की भोपळा हाताच्या बुक्कीने फोडतात. हो आधी हा भोपळा आहे ना हाताच्या बुक्कीने फोडून घ्यायचा. आई ग मला वाटतं कापूनही चालेल त्याने काही चवीत बदल होणार नाही. मी कापून देऊ का? चालेल द्या सुरी द्या. सर त्यात थोडा कांदाही घालतात ना? मी शिकायला आलोय मला माहित नाही पण लागत असा. हो कांदा लागतो ना. लागतो तो पण मुक्क्याने फोडायचा? नाही चिरायचा. मी चिरते. हे घ्या. मी कापू का प्रज्ञा? हसावर ते तुझ्या सूर्यांना धारच नाही ग. अहो सकाळी मी चांगला कापला होता कांदा पोहे करताना. चला गारग्या बरोबर खायला कोशिंबीर तरी तयार झाली. आता आपण गारगे शिकूया का? एवढी चिराचीर करून फक्त कोशिंबीरच झाली? नाही हरकत नाही माझ्याकडे भरपूर वेळ आहे तुम्ही आरामात शिकवा. एक मिनिट मला बहुतेक फोन आला. आलो जस्ट अ मिनिट. सॉरी ताई मला गारगे येत नाही ग. मग शहाणपणा करून आईंचं क्रेडिट घ्यायला कोणी सांगितलं होतं? आता लगेच इथून पळायचा नाहीतर मग. पुढे 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 काय सांगू? अरे हा विसरलेच मी. मला मम्मीना घेऊन की नाही डॉक्टर कडे जायचं होतं. यांना बघितलं आणि विसरलेच मी. रेसिपी नाही आज शिकवली असती पण क्लिनिक बंद होईल ना जाते मी. काय ग शुभ्रा तिला येत नाही ग बिचारी. बिचारी आई अगं माझा चार्जर कुठे आले?